रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आषाढ स्पेशल रेसिपी मध्ये आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे, गुळाची गोड पुरी। त्यासाठी लागणारे साहित्य: दोन वाट्या गव्हाचं पीठ, एक बाउल गूळ, एक बाउल थंड पाणी, पाव वाटी बेसन पीठ, एक चमचा सुंठ पावडर, पाव वाटी तेल आणि हे मीठ, एक बाउल गूळ आणि एक बाउल थंड पाणी मी एका पातेल्यात घेणार आहे। मी एका पातेल्यात आधीच एक बाउल गूळ आणि एक बाउल पाणी हे मी आधीच भिजत ठेवलेले आहे। ह्याला एक ते दीड तास लागतो, त्यामुळे मी हे आधीच भिजत ठेवलेले आहे। ह्यातले सर्व गूळ माझा विरघळलेला आहे। आता आपण गोड गूळ पुरीचे पीठ मळूया। विरघळलेला गूळ आणि पाणी हे मिश्रण झालेले पाणी आपण एका परतीत गाळणीने गाळूया। ते गुळाचे काय घाण असेल तर ती निघून जाईल। म्हणून त्या गुळाच्या पाण्यात जेवढा मी पीठ बसेल तेवढंच मी पीठ टाकणार आहे। सुरुवातीला मी हे निम्मे पीठ टाकते, नंतर लागलं तर पुन्हा नंतर पीठ टाकणार आहे। त्यामध्ये पावटी बेसन पीठ, एक चमचा सुंठ पावडर आणि हे चवीनुसार मीठ आणि हे तीन चमचे तेल। आता आपण हे चांगले एकत्र मिक्स करूया। यात आवश्यक वाटले तरच मी ह्यामध्ये पीठ मिक्स करणार आहे। आपण हे गुळाचं पाणी सर्व यात वापरलेलं आहे, साधं पाणी अजिबात वापरलेलं नाही। आपल्याला दीड वाटी पीठ त्याला लागलेलं आहे आणि आपला गोळा हा अगदी चांगला मळून झालेला आहे। त्याला आता आपण एक चमचा तेल टाकून हे चांगले मळून घेऊ। असा आपला सैल सरासा हा गोळा झालेला आहे। तो आपण एका साईडला ठेवून 5 ते 10 मिनिटं हे पीठ भिजण्यासाठी आपण असेच झाकून ठेवू। आपले पीठ चांगले भिजलेले आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करूया। गोळे झालेले आहेत, आता आपण हे लाटायला घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व लाट्या लाटून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्या सर्व लाट्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण ह्या पुऱ्या तळायला घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात तेल कढायला त्यात आपण तेल टाकलेलं आहे। तेल आपले चांगले कढलेले आहे, त्यामध्ये आपण आता एक एक पुरी त्यात आता सोडूया। बघू शकता पुरी आपली अगदी टम्म फुगलेली आहे। आपण चांगली आता खरपूस तळून घेऊया। दोन्ही बाजूने आपल्या साईडने पुरी तळून झालेली आहे, त्यात आपण एका डिश मध्ये काढूया। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। अशा प्रकारे गुळाची गोड पुरी हे रेसिपी तयार आहे। तुम्ही बघू शकता की ही पुरी टम्म फुगलेली आहे। तुम्ही ही रेसिपी करून बघा, तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।